पार्श्वनी स्थित श्री साई वाचनालय पार्श्वनी की ओर से क्रांति ज्योति सावित्रीबाई फूले की स्मृति दिन के उपलक्ष्य में स्कूली छात्रों के लिए अभ्यासिका कक्ष का लोकार्पण शुक्रवार को समाज सेवी शिक्षक खुशाल कापसे के हाथों किया गया। जहां इस लोकार्पण समारोह पर सरपंच पवन बोधरे, संवाददाता रूपेश खंडारे, खंते मैडम पालीवाल विद्यालय के उप मुख्य अध्यापक प्रमुखता से उपस्थित थे। इस अवसर पर स्कूली बच्चों को मार्गदर्शन करते हुए शिक्षक खुशाल कापसे ने इस अभ्यासिका कक्ष का छात्रों ने लाभ लेना चाहिए, जिससे छात्रों को आने वाले दिनों में इस अभ्यासिका का बहुत लाभ हो सकता है। छात्रों ने नियमित पढ़ाई करना आगे बढ़ने के लिए लाभदायी होगा। वहीं सरपंच पवन बोधरे द्वारा छात्रों को इस अवसर पर महत्वपूर्ण जानकारी दी गई। रोजाना पढ़ाई करना, अपने अध्यापकों का सम्मान करना, अपने कार्य के प्रति सदा जागरूक रहना, इसलिए पढ़ाई करते समय किसी प्रकार की लापरवाही नहीं करना, नियमित पढ़ाई से ही बौद्धिक ज्ञान बढ़ाया जा सकता है। इस कार्यक्रम में हरिया विद्यालय और पालीवाल विद्यालय के छात्रों के साथ अध्यापक कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे। सर्वांना माहिती आहे, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला की अभ्यासाचं महत्त्व जीवनात किती आहे, शिक्षणाचं महत्त्व जीवनात किती आहे। माझे काही विद्यार्थी विद्यार्थिनी इथे आहेतच, पण तुम्ही यासाठी थोडे नवीन आहात। तर अभ्यासाबद्दल जर सांगायचं झालं तर आपल्या जीवनात चांगलं परिवर्तन घडवायचं असेल तर शिक्षणाशिवाय मार्ग नाही आहे। शिक्षण अशी गोष्ट आहे जी एका उच्च ठिकाणी नेऊन पोहोचवणार आहे आणि त्यासाठी अभ्यास करणे गरजेचे आहे। आम्ही तुम्हाला सर्वच गुरुजन नेहमी सांगत असतो, क्लासमध्ये जेव्हा शिकवतो तेव्हा नेहमी सांगत असतो की आपल्याला रीड करा, वाचा, कारण त्या दिवशी त्याशिवाय दुसऱ्या दिवशी त्याचं आकलन झाल्याशिवाय आपल्याला पुढे समजणार नाही किंवा बोलता येणार नाही। म्हणून वाचन महत्त्वाचं आहे आणि वाचन जेवढं करा तेवढं आपण आपल्या मेंदूमध्ये ते साठवत जाईल। मी येणारा भविष्य आज राष्ट्रपती आहे, आपल्या देशाला पंतप्रधानही झालेले आहे आणि अनेक क्षेत्रामध्ये बघा आपली सी ओ सौम्य शर्मा हे पण आपल्या शाळेच्या प्रिन्सिपल बसलेल्या सगळ्या मॅडम या सगळ्या मुली आज महिलांच्या हातात साम्राज्य आहे। ते माझी जाऊनच सुरू केलं, म्हणून सुरू केलं सईबाईनं, सावित्रीबाई फुले हे टिकून ठेवायचं आहे आणि लक्षात ठेवायचं आयुष्यात काही झालं तरी ग्रॅज्युएशन व्हायला पाहिजे। कोणत्याही क्षेत्रात करा, पैसे नसेल आर्ट करा, बीए करा, बीकॉम करा, जिथं आपण प्रत्यक्ष पोहोचू शकत नाही अभ्यासातून पोहोचा। आजच्या पेपरवर भारताबद्दल गुगल करून पाहायचं, अमेरिका काय म्हणते आजच्या स्टेटमेंटला, इथंपर्यंत विचार पोहोचवायचे। आज भारताच्या या भूमीवर अनेक लोक स्टडी करत आहेत, आज सुंदर बीच आहे, सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे। डॉक्टर अब्दुल कलाम साहेबांनी पहिली मिसाईल सायकलवर नेली, आज मिसाईल मॅन म्हणून सगळा भारत आणि विश्व त्यांना ओळखते। अशी आमची नाही, मी या शाळेत शिकलो कोणतरी गर्वानं म्हटलं पाहिजे की नाही या शाळेतून हा विद्यार्थी या शाळेतला चार लेक्चर होता, आज इंजिनियर आहे, डॉक्टर आहे। पार्श्वनी से बीसीएन न्यूज के लिए रुपेश खंडारे की रिपोर्ट।